నిమిత్తం आमची मराठी तारका टीम इथे पुण्यातील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये जमलेली आहे इथल्या आजी आजोबांबरोबर आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं आता दिवाळी साजरी करतो आहे दरवर्षी मराठी तारकांची टीम दिवाळी हे एक वेगळ्या निमित्तानं साजरी करत असते कधी अनाथ आश्रमामध्ये जाऊन कधी स्पेशल चिल्ड्रन्सबरोबर बरेचदा आम्ही जवानांबरोबर पण दिवाळी साजरी केलेली आहे पण पुण्यामध्ये विशेषतः आम्ही सगळे पुणेकर आहोत आणि इथे दिवाळी साजरी कर करताना एक खूप वेगळाच आनंद असतो आणि प्रत्येकाच्या दिवाळीच्या खूप आठवणी आहेत मराठी तारका या कार्यक्रमाला आत्ता अकरा वर्ष कंप्लीट होत आहेत तो एक आनंद आहेच आणि या सगळ्या तारका माझ्याबरोबर आज इथे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी जमलेल्या आहेत प्रत्येकाला खूप मला आनंद होतो की त्यांना असं नटलेलं बघून वगैरे आणि त्यांच्या साड्यांचे कलर्स पण खूप छान आहेत वगैरे भार्गवी तुला का एकदम हसायला आलं साड्यांचे कलर्स म्हटल्यानंतर मराठी तारका यांना जर दिवाळीत साडी नाही मिळाली तर ते दिवाळी वाटत नाही आम्हाला साजरी केल्यासारखं गेली अनेक वर्ष आम्हाला महेशजी दिवाळीची साडी देतात मला असं वाटतं की भाऊबीजेच्या निमित्ताने ती साडी मिळाल्याचा एक आनंद आम्हाला असतो कारण मला स्मिताला तेजाला आम्हाला तिघी नाही मधुराला पण आय भाऊ नाही आहे सो mm. साडी माझी आई म हिच्याही स्मिताच्याही आईला भाऊ असल्यामुळे आम्हाला एक मामाची साडी ही माहिती होतं आणि ज्याला आपण माहेरची साडी म्हणतो पण ती त्यानिमित्ताने आम्हाला महेशजी माहेरची साडी देतात सो आम्ही कलाक्षेत्रम सिल्क्सची गेल्या वर्षी पण आपल्याला साडी मिळाली होती याही वर्षी मिळाली होती मला या दिवाळीचा आनंद म्हणजे आमच्या मराठी तारकाला आता बा अकरा वर्ष पूर्ण होतात आणि मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये आले होते आणि तारे तारकांमध्ये सगळ्यात ज्युनियर मी होते तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे बारा वर्ष मी मराठी तारका या याच्याशी या, या जो जोडली गेलेली आहे माझे खूप जणं मित्रमैत्रिणी मी कमवू शकले हा माझा यावेळी दिवाळीतला आनंद आहे आणि महेशजींनी आम्हाला साड्या देऊन खुश केलेलंच आहे त्यामुळे आमची दिवाळी जोरात आहे दरवर्षीच असते पण यावर्षी आणखी जोरात आहे <laughs> कारण खूपच साडी आवडली आहे मला यांच्याकडे साड्यांचं एवढं कलेक्शन आहे मी दिलेलं आहे की साड्यांचं एक दुकान या थाटू शकतील हे माझं लग्नांताचा पहिला दिवाळी दिवाळ सण आहे म्हणू शकता ही माझी पहिली माहेरची साडी आहे जी <laughs> महेश सरांनी मला दिली आहे दिवाळीची सो मला खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच महेशजी की तुम्ही मला मराठी तारकांमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि हे आज आजी आजोबांसोबत मला माझी पहिली दिवाळी साजरी करायला मिळते ह्याच्यातच मला खूप जास्त आनंद आहे पहिली दिवाळी असल्यामुळे खूप जास्त स्पेशल आहे खूप जास्त अशा तयारी चालल्या आहेत आता पाडव्याचं काहीतरी एक सरप्राईज आहे ते मला अजून माहीत नाही आहे सो so, मी खूप उत्सुक आहे राहणार माझे घरचे म्हणजे माझे आई बाबा पण जास्त उत्सुक आहेत की मला पाडव्याला काय मिळत आहे सो so, पहिला ना त्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे दिवाळी म्हटलं तर दरवर्षीच आम्ही प्रयत्न करतो की दिवाळी एका सोशल कॉज बरोबर सेलिब्रेट करण्याचा एक प्रयत्न असतो so, आमचा सो यावर्षी आम्ही मातोश्री वृद्धाश्रमात आहोत आणि खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही थोडंसं सोशल वर्क करण्याचा प्रयत्न करता कारण महेशजी आम्हाला नेहमीच म्हणतात की ठीक आहे तुम्ही परफॉर्म करता तुम्ही ॲक्टर्स आहात तुम्ही फिल्म्स करता डेली सोप्स करता पण तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही कधीच विसरली नाही पाहिजे आय थिंक महेशजी तुम्ही ना आम्हाला खूप ग्राउंडेड ठेवता आमचे पाय जमिनीवर ठेवण्याचं काम महेशजी करतात दरवर्षी फॉर uh, मी uh, यावर्षी माझी दिवाळी थोडी शांत आहे कारण uh, माझा हो माझा परिवार खूप छोटा आहे uh, मी माझे वडील आई आणि माझी एक धाकटी बहीण uh, यावर्षी तिचं लग्न झालं आहे आणि पहिल्यांदा कदाचित असं होईल की uh, ती दिवाळीला नाही आहे सॉरी सो यावर्षी माझ्यासाठी थोडी दिवाळी थोडी सॅड आहे बिकॉज इट इज गोइंग टू बी द फर्स्ट टाईम एवर की माझी बहीण एखाद्या सणाला माझ्याबरोबर नाही आहे म्हणजे um, मला भाऊ नाही आहे पण प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीज आम्ही दोघी नेहमी सेलिब्रेट करतो सो आय जस्ट मिस दिस टाईम काही नाही सूर्या जस्ट ए हॅपी बिकॉज तू खुश असलीस की घरात सगळे खुश असतात uh, तुला आम्ही नेहमी आमचं हसरं बाळ म्हणतो तर नेहमी असेच हसत राह बाकी काही नाही नेहमी असं होतं की मी सगळ्यात लास्ट असते बोलण्याची आणि सगळ्यांचं बोलून झालेलं असतं आणि मला काही उरतच नाही बोलायला बाय द वे ते जर तुला असं कोणी विचारायला नसेल की माझ्यासाठी काय आणलं तर आय एम मोर दॅन हॅपी टू अगेन तारकांमधलं माझ्या मते माझं चौथं किंवा पाचवं वर्ष असलं तरी आय येस चौथं आहे माझ्या मते तरी पाचवं पाचवं वर्ष वाव पण माझी दिवाळी दुसरी आहे आम्ही अजून डेब्यू करतोय मराठी तारकामध्ये खरं तर आ, लास्ट इयर पण दिवाळी खूप उत्तम होती आणि सुद्धा उत्तम आहे अगेन्स त्याच्यातही जशी म्हटली तर तशी फक्त सेलिब्रेशन्स नसतात तर तिथे कुठेतरी एक सोशल कॉज असतो त्याच्या मागे काही गोष्टी असतात खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतात सर एव्हरी इयर सो खूप छान वाटतं मग वी आर ऑल एक्सायटेड आपल्यावर सगळ्यात निरपेक्ष प्रेम करणारे आपण आईबाबा आहेत असं म्हणतो पण आईबाबा हे दूध झालं दुधावरची साय आणि जे लोण्याप्रमाणे आपल्या नातवंडांवर प्रेम करत असतात ते आजी आजोबा खूप कमी लोकं अशी आहेत आज समाजात ज्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळालं आहे आणि ज्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळतं त्यांना मला असं वाटतं ते सगळ्यात नशिबवान असतात मी नशिबवान आहे मला माझ्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं पण अनेक असे आजी आजोबा आहेत ज्यांना नातवंडांचं प्रेम नाही मिळू शकत पण त्याच्यासाठीच आपल्या समाजात वृद्धाश्रम ही कॉन्सेप्ट आली जिथे त्यांना लोकांना भेटता येईल प्रत्येक वेळेला वृद्धाश्रम म्हटल्यानंतर आपण असं नाही म्हटलं पाहिजे की त्या आजी आजोबांना घरचे कोणी नाही आहेत म्हणून ते इथे आहेत पण काही वेळेला घरच्यांची परिस्थिती नसते की ते आपल्या घरातल्या आजी आजोबांची काळजी घेऊ शकतील त्यांच्यावर त्यांना हवे तसे उपचार देऊ शकतील अशा वेळेला मातोश्री वृद्धाश्रमासारख्या अनेक वृद्धाश्रम या मला असं वाटतं सिनियर सिटीझन किंवा आजी आजोबांच्या न्यायासाठी झटणारी संस्था आहे आज आम्ही मराठी तारका केवळ तारका म्हणून नाही तर ह्या आजी आजोबांची नातवंड म्हणून त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करायला आलो आहे तर चला भेटूया सगळ्या आजी आजोबांना इथे उपस्थित सर्व आजी आजोबांना आमच्या संपूर्ण म मराठी तारका टीमच्या वतीनं आम्ही आभार मानतो की आम्हाला तुम्ही इथे बोलवलं आणि नेहमीप्रमाणे आज आम्ही इथे आलो ते हे वृद्धाश्रम नाही आहे तर हे एक आनंदाश्रम आहे म्हणून इथे आम्ही आनंद साजरा करणार आहोत तुमच्या बरोबर आमच्यासाठी कोण गाणं गाणार आहात पानसे साहेब या इकडे त्यांनी मागेही एकदा खूप छान गाणं गायलं होतं तुमचा आवडता गायक कोण आहे पणसे काका मुकेश मुकेश आवडतात त्यांना अरे वा वा मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे ये तेरा नाम क्या है ये तेरा काम है मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे ये तेरा हाल क्या है ये तेरा हाल क्या है ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि बिल के कभी हुई होंगे जुदा ये रात ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा छबी दर छबी में तो रहा उभी छबी दर छबी में तो रहा उभी उसी चांदनी चमचम नभी आहो दादी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव आहो दादी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव येऊ कशो चाकी मिनाद हो येऊ कश चाकी मिनांद आयला की मी नांद हो येऊ कश चाकी मिनांद आयला बाबा गेले कोपर गावा निरोप त्यांचा घ्यायला हवा नाही मी इचारलं थोरल्या भावा नाही मी इचारलं थोरल्या भावा आई गेली पाणी शेंडायला हो येऊ कशी साखी मी नांदायला 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 हो नांदायला 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 हे आमचे दुसरे आजोबा मातोश्रीमधले मित्र आहेत आणि आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा ते, ते त्याच उत्साहाने नेहमी आमच्या मराठी तारका टीमचं स्वागत करतात आ, काका तुम्हाला कसं वाटतं आम्हा इथं आम्ही भेटल्यानंतर आम्हाला भेटल्यावर आनंद झालेला आहे आणि ही दिवाळी आमची सुखाची भरभराटीची जाईल तुमच्यामुळे आणि आमची तुमच्या आशीर्वादामुळे हो जाणारच

मी कांता नाही मी बोलत ना था नाही मी बोलत दिवाळी म्हणजे फटाके प्लीज हेट करू नका कारण नॉईज पोल्युशन आणि सगळ्या गोष्टी होतात पण मला ऑनेस्टली फटाके उडवायला खूप आवडतात मी खूप एक्सायटेड असते फटाके उडवण्यासाठी आणि भाऊबीजीचा दिवस सगळ्यांनाच आवडतो आणि मला इथं खूप आवडतो सो माझ्यासाठी दिवाळी म्हणजे फटाके ऑबियस्ली uh, माझं उत्तर एक्झॅक्टली ऑपोजिट आहे कारण माझ्याकडे नेहमी पॅट्स आहेत घरामध्ये आधी मांजर होती आता माझ्याकडे दोन छोटी छोटी कुत्री आहेत सो so, uh, माझ्यासाठी दिवाळी म्हणजे एक्झॅक्टली exactly नो no फटाके ॲट ऑल बिकॉज मला माहिती आहे त्यांना किती त्रास होतो म्हणजे कुठलाही प्राणी असू दे फटाक्यांचा त्यांना प्रचंड त्रास होतो सो मी माझ्या आजूबाजूला जितके लोक आहेत मी संस्कृती तुलाही रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज कमी फटाके वाजवा कारण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही फटाके वाजवता आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी बरेच पक्षी मरतात बरेच ॲनिमल्स मरतात कारण त्यांचा हार्ट फेलियर होतो तो आवाज त्यांना सहन होत नाही सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज प्लीज त्या मूक प्राण्यांसाठी प्लीज फटाके वाजवू नका नॉईज पोल्युशन तर होतंच पण हेही एक कारण आहे न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की यावर्षी आपण फटाकेमुक्त दिवाळी आणि प्रदूषणमुक्त दिवाळी अशी साजरी करूया प्लीज 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 दिवाळी म्हणजे तेजानं सांगितलं की मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी तर माझं म्हणणं आहे की मुक्या प्राण्यांबरोबरच जे जिवंत प्राणी आहेत मनुष्य प्राणी आहेत त्यांनाही आपण आनंद देऊयात फक्त आपल्या आनंदासाठी दिवाळी नसावी इतरांनाही देण्यासाठी तो आनंद असावा माझ्यासाठी दिवाळी म्हणजे घरातली सगळी माणसं एकत्र येणं एकत्र सण साजरा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचा फराळ कारण तो फराळ करायला जी दिवाळीत मजा येते ती बाकी कधीही येत नाही आणि मी अतिशय घाणडा स्वयंपाक करते मला अजिबात चांगला स्वयंपाक करता येत नाही पण एकच गोष्ट मला दिवाळीतली जमते जेन्युनली मला फक्त बेसनाचे लाडू करता येतात आणि वर्ष येस प्लीज वर्षभरातलं ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतं की घरचा घरच्यांसाठीचे तू बेसनाचे लाडू करायचेस सो मला असं वाटतं ती दिवाळी माझी असते आणि तो एक पदार्थ मी करते आणि त्याचा मला आनंद खूप मिळतो आणि लक्ष्मीपूजन धनत्रयदशीला आपण आपल्या घरात छोटे छोटे मेहनतीने जे दागिने कमावलेले असतात त्याचं पूजन करणं सो ही माझ्यासाठी खूप छान आणि महत्त्वाची दिवाळी आहे माझ्यासाठी दिवाळी म्हणजे खरं सांगायला गेलं तर फक्त शॉपिंग शॉपिंग आणि शॉपिंग कारण यावेळेची तर मी शॉपिंग भरपूर केलेली आहे आणि दरवर्षी याच एक्साइटमेंटमध्ये शॉपिंग करते बऱ्याचदा साडी आवडलेली असते काहीतरी आवडलेलं असतं पण आपण आता हे दिवाळीला घेऊया असं म्हणून माझं खूप पेंडिंग शॉपिंग असते ती मी करून घेते आणि मला खूप दिव्यांची रोषणाई आवडते त्याच्यामुळे मी घरामध्ये जितक्या शक्य होईल तितक्या पणत्या लावते आणि लक्ष्मीपूजनला जे सगळं मांडलेलं असतं देवीसमोरचं लक्ष्मीसमोर आणि ज्या पद्धतीनं पूजा मांडून आपण दिव्यांची रोषणाई करतो रांगोळी काढतो हे सगळंच वातावरण मला खूप आवडतं आणि मी ते खूप एन्जॉय करते आणि माझा मुलगा कबीर त्याला मी त्याला मी आता हे सगळं हळूहळू सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करायला लागली आहे की आपण हे करायचं मग सकाळी काही लवकर उठायचं एरवी उठत नाही पण पहाटे लवकर उठून आंघोळ करून उठणं आणि तो सुगंध हे खूप एक्सायटिंग आहे सगळं आणि कबीर माझ्याबरोबर तेवढी तेवढंच एन्जॉय करतो त्यामुळे माझी दोन तीन वर्ष झालं दिवाळी खूपच असे द्विगुणित आनंदाची जाती आहे त्यामुळे दिवाळी म्हणजे धमाल माझ्यासाठी तर दिवाळी म्हणजे काय सांगू माझ्या दिवाळी सगळ्यात आवडतीचा सण आहे आणि खूप गोष्टी आहेत मला स्मिता म्हणाली तसंच मला दिव्यांची रोषणाई प्रचंड आवडते त्यामुळे मी जागा मिळेल तिथे जागा मिळेल तिथे पण त्या लावत सुटते आणि आकाशकंदील आणि फराळ यावर्षी माझी फॅमिली एक्सटेंड झाली आहे सो so, आय एम व्हेरी हॅप्पी की माझ्याकडे दोन फॅमिलीज आहेत एकत्र एक मिळून साजरी करायला दिवाळी आणि पण यावर्षी मी माझ्या आईचा फराळ खूप मिस करणार आहे कारण आमच्या घरामध्ये फराळ करणं हा जवळपास एक मोठं सेलिब्रेशन असायचं की आई तू काय म्हणजे खालती लिफ्टपासून कळायचं की आईने आज चिवडा टाकला आज आईनी चकली करायला घेतली आहे so, सो मी हे मिस करणार आहे बट इकडे अजून जरा जास्त नवीन मजा होती सो so, आम्ही सगळे एकत्र एक मिळून धमाल करतोय सो so, दिवाळी म्हणजे एकत्र एक येणं आणि देवांची रोषण आहे